ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी श्रीमती एस जी पाटील, माझी शाळा आहे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा झाडनावगे, तालुका खानापूर, जिल्हा बेळगावी। आज मी इथे पुन्हा एकदा व्हिडिओ लेसन्सच्या माध्यमातून आपल्या समोर उपस्थित आहे। आज ज्या इयत्तेसाठी आम्ही पाठ घेणार आहोत ती इयत्ता आहे इयत्ता सहावी आणि विषय आहे गणित। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की गणितामधला कुठला पाठ आज मॅडम शिकवणार आहेत, ज्या पाठाचं नाव आहे अपूर्णांक, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फ्रॅक्शन्स। ठीक आहे, बघूयात मग। आता या पाठाच्या सामर्थ्यांवर थोडीशी नजर टाकूया, म्हणजे या पाठांतर्गत आपण आज कोणकोणते मुद्दे अभ्यासणार आहोत ते बघा। तर इथं तुम्हाला दिसतंय की पहिला मुद्दा जो आहे तो आपण अपूर्णांक म्हणजे काय हे पाहणार आहोत। यामध्ये अपूर्णांकाची व्याख्या स्पष्ट केली जाईल, त्यानंतर अपूर्णांकाचं स्वरूप स्पष्ट केलं जाईल आणि त्याचं स्पष्टीकरणही दिलं जाईल, आणि त्यानंतर अपूर्णांक लिहायचा कसा आणि वाचायचा कसा हे तुम्हाला सांगितलं जाईल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे अपूर्णांक संख्यारेषेवर दर्शविणे। इथं अपूर्णांक संख्यारेषेवर दर्शविण्याची जी काही पद्धत आहे ती समजावून सांगितली जाईल, आणि सगळ्यात शेवटी अपूर्णांकाचे प्रकार आणि मग त्याचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये कसं रूपांतर केलं जातं हेही सांगितलं जाईल। ठीक आहे, मग पुढे जाऊया, पाठाला सुरुवात करूया। त्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एक विशेष सूचना, सर्वांनी कच्ची वही, पेन आणि कंपास पेटी इतकं साहित्य तुमच्याजवळ ठेवायचं आहे आणि वेळोवेळी महत्त्वाचे पॉइंट्स त्यामध्ये नमूद करायचे आहेत। चला तर मग पाहूया पहिल्यांदा अपूर्णांक म्हणजे काय। अपूर्णांकाला इंग्रजीमध्ये फ्रॅक्शन्स असं म्हणतात, त्याची व्याख्या बघा। एका पूर्णच्या समान भागापैकी घेतलेली संख्या म्हणजे अपूर्णांक। इथं आहे व्याख्या, एका पूर्णच्या समान भागापैकी, इथं पूर्ण ही एक वस्तू किंवा वस्तूंचा गट आहे आणि त्या वस्तूचे आपण भाग केलेत, मात्र ते भाग करताना आपण भाग कसे केलेत, समान भाग केलेले आहेत। इथं हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की त्या वस्तूचे आपण समान भाग केले पाहिजेत। तर अशा संख्येला काय म्हणतो आपण, अपूर्णांक असं म्हणतो। म्हणजेच अपूर्णांक हा पूर्णांकाचाच एक भाग आहे। समजलं, पुढे जाऊया। अपूर्णांकामध्ये दोन संख्या असतात आणि त्या वर आणि खाली एकमेकांवर लिहिलेल्या असतात आणि त्या एका रेषेद्वारे वेगळ्या केलेल्या असतात। बघूयात कसं। बघा, उदाहरणार्थ चार लिहिलाय आपण, पहिली संख्या वर लिहिलेली आहे ती आहे चार, खाली लिहिलेली जी संख्या आहे ती आहे पाच, या दोन्ही संख्या एका आडव्या रेषेनं वेगळ्या केलेल्या आहेत। ठीक आहे, तर या स्वरूपात अपूर्णांकित संख्या लिहिलेल्या असतात। मग याचा अर्थ कसा ओळखायचा, बघा, रेषेच्या वरील संख्येला अंश असे म्हणतात आणि खालील संख्येला छेद असे म्हणतात। ठीक आहे, मग उदाहरण जर आपण हे मघासचं घेतलं तर इथे चार हा अंश आहे आणि पाच हा छेद आहे, बरोबर। मग आपल्याला छेद काय सांगतो, की आपण त्या वस्तूचे
किती भाग केलेले आहेत, बरोबर? आणि अंश काय सांगतो की त्या भागापैकी आपण किती भाग निवडलेले आहेत। ही झाली लिहायची पद्धत, मग वाचायचं कसं? तर वाचताना ही संख्या 4/5 अशी वाचतात, 4/5 अशी वाचतात, किंवा 4/5 अशी वाचतात। या दोन्ही पद्धतीनं आपण या हे अपूर्णांक वाचू शकतो। ठीक आहे, अपूर्णांक लिहायची पद्धत समजली, वाचायची पण समजली, पुढे जाऊयात। एका उदाहरणाच्या सहाय्यानं हे समजून घेऊयात। अरे वा, मग अशी तनुजाचा बड्डे आपण साजरा केला, लगेच इथं बड्डे केक आला सुद्धा, होय ना? तर बघा, इथं ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तुमच्या आवडीचा अगदी बड्डे केक, बरोबर? या केकचे मी समान 8 भाग केलेले आहेत। किती भाग केलेले आहेत? 8 भाग केलेले आहेत। आणि त्यापैकी आता आपल्याला तनुजाला केक भरवायचा आहे की, बरोबर? मग किती भरवणार आपण? अख्खा भरवणार का? नाही। म्हणून आपण पहिल्यांदा त्याचे 8 भाग केले आणि त्यातील 1 भाग आपण बाजूला घेतलेला आहे। दिसतोय ना इथं चित्रात तुम्हाला की 1 भाग आपण बाजूला घेतलेला आहे आणि म्हणून हा अपूर्णांक 1/8 असा होतो, बरोबर? इथं छेद म्हणजे एकूण केलेले भाग आणि अंश म्हणजे घेतलेला भाग। त्यानुसार एकूण केलेले भाग किंवा छेद म्हणजे 8 आणि घेतलेला भाग त्यापैकी 1 आहे, तो काय आहे? अंश आहे। समजलं तुम्हाला? पुढे जाऊयात। मग समजलं म्हटलं की एक उदाहरण सोडवणं भाग आहे, बरोबर? तर इथं बघा, प्रश्न आहे, रंगविलेल्या भागांसाठी अपूर्णांक लिहा। इथं पहिल्यांदा गणित समजून घेऊया, ओके? इथं काय आहे बरं? 1 चौक आहे, बरोबर? त्या चौरसाचे म्हणूया आपण हवं तर, त्या चौरसाचे आपण समान किती भाग केले? 9 भाग केलेले आहेत, बरोबर? आणि त्यापैकी किती रंगविलेले आहेत? बघा बरं, मोजा। सांगा किती? व्हेरी गुड, 8 भाग रंगविलेले आहेत। मग अपूर्णांक कसा लिहायचा बरं? बर, मी एक उदाहरण सांगते, याचं उत्तर मी सांगते। हां, कसा अपूर्णांक लिहायचा बघा? 8/9। इथं 8 हा अंश आहे, 9 हा छेद आहे, बरोबर? एकूण भाग 9 असं छेद आपल्याला सांगतो आणि अंश काय सांगतो? की आपण रंगवलेले भाग किती आहेत? 8। अपूर्णांक झाला 8/9। समजलं? आणखीन एक उदाहरण घेऊया मुलांनो। इथं काही ठिपके दिलेत, दिसते ना आकृती? स्क्रीनवरच्या या आकृतीचं निरीक्षण करा, बघा किती ठिपके आहेत? एकूण 8 ठिपके आहेत, बरोबर? मग त्या 8 ठिपक्यापैकी मी किती रंगवलेले आहेत? तर इथं मी 6 ठिपके रंगवलेले आहेत। मग याचा अपूर्णांक कसा लिहायचा? लिहा बरं पटकन। हां, सांग जानन। ओके, व्हेरी गुड, किती उत्तर आलं? 6/8, बरोबर आहे ना? सगळ्यांचं आलं आहे उत्तर, ओके? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजलं की आता अपूर्णांक आपण कसा लिहायचा ते, ओके? आता पुढे जाऊयात आपण। बघा, आता प्रश्न असा आहे, दिलेल्या अपूर्णांकाप्रमाणे भागांना रंग द्या। मग हाशी काय होतं? त्यांनी रंग दिला होता, आम्हाला अपूर्णांक लिहायला सांगितला होता, आता त्यांनी आकृती दिलंय प्लस अपूर्णांक पण दिलंय आणि आम्हाला सांगितलंय की त्याप्रमाणे तुम्ही रंग द्या। आकृती तर समजली, एक चौरस दिलाय आणि चौरसाचे 4 भाग केलेले आहेत, त्यानुसार त्यांनी अपूर्णांक दिलेला आहे 3/4, बरोबर? पुन्हा एकदा, छेद म्हणजे काय? एकूण भाग। अंश म्हणजे काय? निवडलेले भाग, बरोबर?
मग छेद तरी चार आहे, म्हणजे या आकृतीचे आपण चार समान भाग केलेत, हे तरी क्लियर झालं। ओके, मग त्यापैकी आपल्याला किती रंगवायचे आहेत? तीन भाग रंगवायचे। ओके, मग रंगवा बघू, तीन भाग रंगवा। ठीक आहे, बघा असंच उत्तर आलं काय, इथे आहे, असंच आलं ना, हो ना, व्हेरी गुड। ठीक आहे, पुढे आणखीन एक उदाहरण बघूया मुलांनो। आता हा प्रश्न बघा, थोडासा वेगळा आहे की हे चूक की बरोबर ओळखा। इथं एक त्रिकोण आहे मुलांनो, आणि त्या त्रिकोणाचे दोन भाग केलेले आहेत, बरोबर, आणि अपूर्णांक पण दिलाय एक द्वितीयांश। मग या चित्राला अनुसरून हे उत्तर बरोबर आहे का की चूक आहे? बरोबर असेल तर का बरोबर आहे, आणि चूक असेल तर का चूक आहे, हे तुम्हाला सांगायचं। हां, सांगा बरं हे काय आहे, सांगा, घाबरू नका, सांगा। ओके, हे उत्तर काय आहे, चूक आहे, बरोबर। पण का चूक आहे? दोन भाग केलंय की, मग छेद सांगतोय दोन भाग केलंय, पण त्यापैकी एक रंगवलाय, मग त्यानुसार बरोबर आहे उत्तर, पण तुम्ही चूक का म्हटलं, का म्हटलं? व्हेरी गुड, शाब्बास मुलांनो, म्हणजे तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय ही संकल्पना परफेक्ट समजलेली आहे। का? कारण या त्रिकोणाचे दोन समान भाग केलेले नाहीये, आणि आपला अपूर्णांक तर सांगतो की अपूर्णांक म्हणजे काय, कोणत्याही त्या वस्तूचे आपण कसे भाग केले पाहिजेत, समानच भाग केले पाहिजेत, आणि म्हणून हे उत्तर काय आहे, चूक आहे। आणखीन एक उदाहरण बघूया त्याच पद्धतीचं। बघा, इथं एक आयताकृती आहे, त्या आयताकृतीचे चार भाग केलेले आहेत, चला, आणि उत्तर आहे एक चतुर्थांश, हे बरोबर की चूक, हे तुम्ही ओळखायचं आहे। काय आहे उत्तर? ओके, पुन्हा एकदा हे उत्तर चुकीचं आहे, कारण पुन्हा या आयताचे समान भाग झालेले नाही आहे। समजलं मग तुम्हाला? नक्की बघा, इथं आपण अपूर्णांकाची व्याख्या बघितली, त्याचं स्वरूप बघितलं, अपूर्णांक लिहायचा कसा आणि तो वाचायचा कसा याबद्दलची माहिती घेतलेली आहे। ठीक आहे, पुढे जाऊयात मग। आता पुढची संकल्पना, संख्या रेषेवर अपूर्णांक दर्शविणे। मुलांनो, तुम्हाला संख्या रेषेवर पूर्णांक दर्शवायला आपण शिकवलेलं आहे, शिकवलंय ना, सगळ्यांना येतात। जर पूर्णांक दिले आणि ते संख्या रेषेवर दर्शवा असं म्हटलं तर तुम्ही ते व्यवस्थित दर्शवू शकता। मात्र अपूर्णांक दर्शविताना थोडासा गोंधळ होतो ना, बघा आता अपूर्णांक कसा दर्शवायचा। ठीक आहे, पहिल्यांदा गणित समजावून घ्या। अपूर्णांक जो त्यांनी दिलेला आहे तो कोणता आहे? दोन तृतीयांश आहे। इथं गणित दिसतंय ना, यामध्ये अंश आहे दोन आणि छेद आहे तीन, बरोबर। पुन्हा एकदा थोडंसं आठवूया, मगाशी आपण काय शिकलं, छेद आपल्याला काय सांगतो, एकूण भाग, बरोबर। मग त्या अर्थानं इथं एकूण भाग तीन आहेत, म्हणजे मला एकूण किती भाग करायचे आहेत, तीन करायचे आहेत। पण कशाचे हो, कशाचे भाग करणार तुम्ही, तेही महत्त्वाचं आहे। पुन्हा अपूर्णांक बघा, दोन तृतीयांश, हा अपूर्णांक शून्यपेक्षा मोठा आहे आणि एकपेक्षा लहान आहे, म्हणजे तो अपूर्णांक शून्य आणि एक यांच्यामध्ये आहे, बरोबर। समजलं? म्हणजेच आपण भाग करायचे, तीन समान भाग करायचे, कशाचे करायचे, शून्य आणि एक पर्यंतच्या रेषेचे तीन भाग करायचे। ओके, मग बघा, इथं पहिल्यांदा आपण एक रेषा काढली, ओके, आणि आपण तीन समान भाग केलेले आहेत, दिसतात ना, एक दोन तीन, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, असे तीन भाग केलेले आहेत मुलांनो।
इतकं समजलं? आता त्या प्रत्येक भागाला नाव देऊया की देऊयात ना. बघा, पहिल्याला शून्य, नंतर एक तृतीयांश, नंतर दोन तृतीयांश आणि नंतर तीन तृतीयांश. इथं तीन तृतीयांश म्हणजे एक, बरोबर? म्हणजे बरोबर भाग झाले की नाही? बघा, शून्य ते एक पर्यंतचे समान तीन भाग. समजलं? इथं सगळ्यांना दिसतंय तुम्हाला, ओके. आणि मग हे तीन समान भाग झालेत, मग त्यापैकी आपल्याला कुठला दर्शवायचा आहे? दोन तृतीयांश तुम्हाला तिथं दिसतच आहे. तर अशा रीतीनं आपण संख्या रेषेवर तो अपूर्णांक दर्शवू शकतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला कसं करायचं? नक्की ना, जाऊयात पुढे. बघा, पुढे आपण अपूर्णांकाचे प्रकार बघणार आहोत. त्यापैकी पहिला प्रकार आहे सम अपूर्णांक. तर सम अपूर्णांक म्हणजे काय त्याची व्याख्या आपण बघूयात मुलांनो. तर ज्या अपूर्णांकात अंश हा छेदापेक्षा लहान असतो किंवा ज्या अपूर्णांकाची किंमत एकपेक्षा कमी असते अशा अपूर्णांकाला सम अपूर्णांक असे म्हणतात. ओके, उदाहरणार्थ बघा, तीन चतुर्थांश, एक द्वितीयांश आणि नऊ दशांश या तिन्ही उदाहरणांचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर प्रत्येकामध्ये अंश हा छेदापेक्षा लहान आहे, आहे ना? मग याला काय म्हणतात? सम अपूर्णांक असं म्हणतात. ठीक आहे, नंतर पुढचा अपूर्णांक आहे विषम अपूर्णांक. आता बघूया विषम अपूर्णांक म्हणजे काय. तर ज्या अपूर्णांकात अंश हा मोठा असतो आणि छेद लहान असतो किंवा ज्या अपूर्णांकाची किंमत एकपेक्षा मोठी असते त्याला विषम अपूर्णांक असे म्हणतात. समजलं? उदाहरणार्थ बघा, इथं तीन द्वितीयांश, बारा सप्तमांश आणि नऊ पंचमांश इत्यादी या तीनही उदाहरणांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं आढळतं की इथे अंश हा मोठा आहे आणि छेद हा लहान आहे, बरोबर. मग अपूर्णांकाचा आपण युजुअली म्हणत असतो की आणखीन एक प्रकार कोणता? तर मिश्र अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक म्हणजे काय बघा मुलांनो, की ज्या अपूर्णांकात एक पूर्णांक असतो आणि एक भागाकार असतो आणि त्या दोन्हीचं एकत्रीकरण असते अशा अपूर्णांकास मिश्र अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे कसं? हो बघा, इथं उदाहरण दिलेली आहेत. 17 चतुर्थांश हा जर अपूर्णांक आपण बघितला तर आपल्याला कुठला अपूर्णांक वाटतो? हा तर विषम अपूर्णांक आहे, कारण याच्यामध्ये अंश मोठा आहे आणि छेद लहान आहे, होय ना? बरोबर. पण हाच अपूर्णांक आपण जर असं भागाकार केलं म्हणजे 17 ला 4 ने भागलं तर उत्तर आलंय 4, म्हणजे भागाकार आलंय 4 आणि बाकी उरले 1, बरोबर. समजलं? तर हेच आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो जिथं 4 हा पूर्णांक आहे, 1 हा अंशस्थानी लिहिता येतो आणि 4 हा छेदस्थानी लिहिता येतो. कसा? बघा, 4 पूर्णांक आणि 1 चतुर्थांश म्हणजे इथं 4 हा पूर्णांक आहे आणि 1 चतुर्थांश हा अपूर्णांक आहे. म्हणजेच इथं या मिश्र अपूर्णांकामध्ये एक पूर्णांक पण असतो आणि एक अपूर्णांक पण असतो, बरोबर. आणि ते दोन्ही एकत्र आलेले असतात, यालाच मिश्र अपूर्णांक असं म्हणतात. मात्र इथं विषम अपूर्णांक आणि मिश्र अपूर्णांक हे दोन्ही अपूर्णांक काय असतात? एकमेकाला पूरक असतात, बरोबर. तर हे झाले अपूर्णांकाचे प्रकार, बरोबर.
मग आता समजा विषम अपूर्णांक दिला आणि त्याचं मिश्र अपूर्णांकात रूपांतर करा म्हटलं तर कसं करणार मुलांनो? बघा, यामध्ये एक उदाहरण घेऊया आपण. ओके, 20/3 हे मिश्र अपूर्णांकात लिहा. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, बरोबर. मग याच्यासाठी दोन पद्धती आहेत. एक पहिली पद्धत कोणती? बघा, पहिल्या पद्धतीत आपण या अपूर्णांकामध्ये, आता तुम्हाला गणित तरी समजलं की भाग कितीचे करायचे आहेत, 3-3 भाग करायचे आहेत. मग यामध्ये आपण 3-3 पूर्ण किती भाग करू शकतो ते आधी बाजूला काढायचे. भागाकाराच्या पद्धतीनं आपण ते करू शकतो. बघा, किती करू शकतो? तर 18/3 + 2/3 किंवा 18/3 + 2/3. ओके, तर या पद्धतीनं पहिल्यांदा 6 हा आपल्याला काय मिळतो? पूर्णांक मिळतो, बरोबर. म्हणजे पूर्ण भाग आले 6 आणि उरलेला अपूर्णांक जो आहे तो 2/3 इथं मी दर्शविलेला आहे. म्हणजेच 20/3 या विषम अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांकात काय होतं रूपांतर? 6/2/3. ठीक आहे, समजलं? ही पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत कोणती? बघा, पद्धत दुसरी डायरेक्ट मगाशी मी जो भागाकार करून दाखवला त्या पद्धतीनं करायचं. म्हणजेच 20/3 भागायचं. ओके, हा भागाकार केल्यानंतर सोपा आहे भागाकार, 3/2 तरी भाग जात नाही, त्यामुळे मग आपण 20 घेतले, 3 × 18, 20 × 18 गेले, काय किती उरली बाकी? 2 उरली, बरोबर. मग हे लिहायचं कसं? इथं 6 हा पूर्णांक किंवा पूर्ण भाग आहे, त्यानंतर 2 ही बाकी जी आहे ती अंशस्थानी लिहायची आहे आणि 3 हा छेदस्थानी लिहायचा आहे. कसा? बघा, इथं आपण लिहिलंय 20/3 हा विषम अपूर्णांक, आपल्याला मिश्र अपूर्णांकात 6/2/3 अशा पद्धतीनं लिहिता. आता हे कसं करायचं? एका उदाहरणाच्या सहाय्यानं आपण समजावून घेऊ. बघा, इथं उदाहरण देण्यापूर्वी मुलांनो, हा जर फॉर्म्युला किंवा हे जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला उदाहरण सोडवणं खूप सोपं जाईल. ओके, काय आहे सूत्र? बघा, पूर्ण गुणिले छेद कंसात अधिक अंश भागिले छेद. मी पुन्हा एकदा सांगते, सूत्र आहे बघा, कंसात पूर्ण गुणिले छेद कंस पूर्ण अधिक अंश भागिले छेद. आता तुम्हाला पूर्ण कुठे आहे, छेद म्हणजे काय, अंश म्हणजे काय, हे सगळं व्यवस्थित समजलेलं आहे, बरोबर. त्या त्या किमती फक्त उचलून त्या सूत्रात घालायच्या आणि जी काही मूलभूत क्रिया करायची आहे ती करायची, म्हणजे तुमचं उदाहरण अगदी सहज सोपं सरळपणानं सोडवलं जाईल. बघा, एक उदाहरण घेऊया आपण. 7/3 हा मिश्र अपूर्णांकात, मिश्र अपूर्णांक विषम अपूर्णांकात लिहा. हे उदाहरण आहे, बरोबर. मग मघाशच्या सूत्रानुसार बघा काय लिहायचं आपण, पूर्ण गुणिले छेद हे कंसात लिहायचं आहे, बरोबर. मग इथं पूर्ण आहे 7 आणि छेद आहे 4, त्यानुसार बघा काय होत आहे गणित, कंसात 7 × 4 कंस पूर्ण अधिक अंश, बरोबर. अंश आहे 3 म्हणून अधिक 3 केलं आपण आणि भागिले आहे छेद म्हणून छेद आपला आहे 4. हे जेव्हा गणित सोडवू आपण, बघा आता सोडवताना सुद्धा पहिल्यांदा आपण कंस सोडवतो, त्यानुसार 7 × 4 यांचा गुणाकार करायचा आहे, 7 × 28 + 3/4. मग 28 आणि 3 यांची बेरीज येते 31/4, म्हणजेच 31/4 हा आपला काय झाला, विषम अपूर्णांक झाला.
ओके, समजलं तुम्हाला? हे उदाहरण सुद्धा कसं सोडवायचं समजलं? सोपं आहे अगदी, बरोबर। तर आतापर्यंत मुलांनो आपण काय काय पाहिलं? अपूर्णांकाचा अर्थ पाहिला, त्यानंतर अपूर्णांकाचं स्वरूप पाहिलं, अपूर्णांक कसा लिहायचा, कसा वाचायचा हेही आपण पाहिलं, बरोबर। त्यानंतर आपण अपूर्णांक संख्या रेषेवर कसा दर्शवायचा त्याची काही उदाहरणं पाहिली। त्यानंतर अपूर्णांकाचे प्रकार, सम अपूर्णांक आणि विषम अपूर्णांक, मिश्र अपूर्णांक हे उदाहरणासह आपण स्पष्ट केलं। त्याशिवाय विषम अपूर्णांकाचं मिश्र अपूर्णांकात आणि मिश्र अपूर्णांकाचं विषम अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं हीही पद्धत उदाहरणासह आपण समजावून घेतलेली आहे, बरोबर। मला वाटतंय या सगळ्या संकल्पना तुम्हाला व्यवस्थित अगदी क्लिअर झालेल्या आहेत, स्पष्ट झालेल्या आहेत, आहेत ना? कुणाला काही शंका असेल तर विचारा मुलांना। काही शंका आहे का? नाही ना? मग आता गृहपाठ लिहून घ्या। बघा, पहिल्यांदा पहिलं गणित, संख्या रेषेवर खालील अपूर्णांक दर्शवा। त्यामधलं पहिलं आहे 1/8, त्यानंतर 2/8 आणि 7/8, ठीक आहे। या संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दर्शवायच्या आहेत, ठीक आहे। दुसरं गणित, खालील अपूर्णांकाचे मिश्र अपूर्णांकात रूपांतर करा। बघा, 19/6 याचं काय करायचं आहे, तुम्ही मिश्र अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। ओके, समजलं? तर हा गृहपाठ उद्याच्या तासाला येण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित करून आणायचा आहे आणि विषय शिक्षकांकडून तपासून घ्यायचा आहे, ठीक आहे मुलांनो? ठीक आहे, पुन्हा असेच भेटूया अशाच व्हिडिओ लेसन्सच्या माध्यमातून। तोपर्यंत धन्यवाद। अनुदिन